माय यूट्यूब चैनल एग्रो अकेडमी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो। आजचा आपला जो पार्ट आहे तो 6 नंबरचा पार्ट आहे आणि पुन्हा एकदा आपण एक कल्टिवेशनच घेणार आहे। मागच्या याच्यामध्ये आपलं एग्रीकल्चरचं एक कल्टिवेशन झालं जे की व्हीटचं होतं। आता यावेळेस आपण जे कल्टिवेशन घेणार आहे ते म्हणजे बनानाचं। तर आपण आतापर्यंत दोन कल्टिवेशन झालेत आपले। फर्स्ट जे झालंय ते हॉर्टिकल्चर मध्ये मँगोचं झालंय, सेकंड व्हीटचं झालंय आणि आज जे आहे ते बनानाचं आहे। अल्टरनेट घेणार आहे आपण एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर। तर आज आपलं हॉर्टिकल्चरच्या क्रॉपचं आपलं कल्टिवेशन घेणार आहे ते म्हणजे बनानाचं। तर ते आपण कल्टिवेशन सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील, त्याचे नोटिफिकेशन मिळत जातील। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आधी। तर आता आपण आजचा टॉपिक सुरू करणार आहे तो म्हणजे कल्टिवेशन ऑफ बनाना। तर बनानाचं कल्टिवेशन करायला सेम तोच पॅटर्न जो आपण आधी दोन याला वापरलाय सेम तोच पॅटर्न वापरायचा आहे। बॉटनिकल नेम ऑफ बनाना मुसा एक्युम्युलेटा। बॉटनिकल नेम ऑफ बनाना इज मुसा एक्युम्युलेटा। आधी लिहून टाकायचं वरती बनाना, त्यानंतर बॉटनिकल नेम मुसा एक्युम्युलेटा। फॅमिली, बनानाची फॅमिली काय आहे ती मुसेसी। बनानाची फॅमिली आहे ती मुसेसी। हे झालं बॉटनिकल नेम आणि फॅमिली। बॉटनिकल नेम झालं मुसे एक्युम्युलेटा, फॅमिली मुसेसी। त्याच्यानंतर येतो आपलं क्रोमोझोम नंबर। बनानाचा क्रोमोझोम नंबर काय आहे, ट्वाइस एन इज इक्वल टू 33। बनानाचा क्रोमोझोम नंबर जो येतो तो ट्वाइस एन इज इक्वल टू 33 हा झाला बनानाचा क्रोमोझोम नंबर। त्याच्यानंतर येतो ओरिजिन। बनानाचं नेमकं ओरिजिन काय आहे, त्याचं कुठून उगम झालाय, ओरिजिन काय आहे बनानाचं। तर बनानाचं ओरिजिन सांगायचं झालं तर साऊथ ईस्ट एशिया। हे झालं बनानाचं ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया। तर हे चार पॉईंट आपले सुरुवातीचे ठरलेलेच असतात, ते आपल्याला कंपल्सरी घ्यायचेच आहेत जेणेकरून आपलं इम्प्रेशन पडेल तेव्हा जेव्हा आपण आन्सर देतो ना त्या क्वेश्चनचं, तेव्हा आपल्या आन्सरचं थोडस इफेक्ट पडेल, हे इम्प्रेशन पडेल चेक करणाऱ्यावरती। तर आधी चार पॉईंट झालेत आपले, बॉटनिकल नेम मुसा एक्युम्युलेटा, फॅमिली मुसेसी, क्रोमोझोम नंबर ट्वाइस एन इज इक्वल टू 33, ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया। तर हे आधीचे चार पॉईंट आपले झालेले। तर जनरल माहिती आता सांगायची झाली बनानाविषयी, तर बनानाचं जे आहे ते वर्ल्ड मध्ये किती एरियामध्ये प्रोडक्शन घेतलं जातं बनानाचं, तर 45,44,702 हेक्टर एवढ्या एरियामध्ये वर्ल्ड मध्ये बनानाचं प्रोडक्शन घेतलं जातं। आणि त्याच्यामधनं आपल्याला प्रोडक्शन किती मिळतं एवढ्या एरियामधनं, तर ते प्रोडक्शन जे मिळतं आपल्याला ते मिळतं 69,280 एवढं प्रोडक्शन आपल्याला मिळतं टन मध्ये मिळतं ते। त्याच्यानंतर इंडियामध्ये जो एरिया आहे ज्याच्यामध्ये बनानाचं प्रोडक्शन घेतलं जातं तो इंडियाचा एरिया म्हणायचा झाला तर तो येतो 5,29,700 एरिया हेक्टर मध्ये। आणि प्रोडक्शन जे मिळतं आपल्याला इंडियामध्ये बनानाचं ते म्हणजे 16,225 टन। तर हे झालं जनरल माहिती। आणि तसे इंडियामध्ये हाय प्रोडक्शन कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये घेतल्या जातं, तर त्याच्यामध्ये खूप सारे येतात, तमिळनाडू, महाराष्ट्र, MP, गुजरात, आंध्र प्रदेश, आसाम इत्यादी म्हणजे जे आहेत ना स्टेट आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन बनानाचं घेतलं जातं। तर ही झाली सर्व जनरल माहिती बनाना विषयी। आणि बनाना आणखीन एक नेम आहे ते म्हणजे कल्पतरू। बनाना इज ऑल्सो कॉल्ड एज कल्पतरू। आणि हे वॉटर लव्हिंग प्लांट आहे, त्यामुळे वॉटर लव्हिंग प्लांट ही जर फिल इन द ब्लँक्स किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर क्वेश्चन आला ना विच इज द वॉटर लव्हिंग प्लांट, तर त्याचा आन्सर येतो बनाना। आणि बनाना इज ऑल्सो कॉल्ड एज कल्पतरू। कल्पतरू इज द अनदर नेम ऑफ बनाना। तर ही झाली सर्व जनरल माहिती बनाना विषयी। तर आधी आपण चार पॉईंट बघितलेलेच आहेत, बॉटनिकल नेम मुसा एक्युम्युलेटा, फॅमिली मुसेसी, क्रोमोझोम नंबर ट्वाइस एन इज इक्वल टू 33, ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया। हे चार पॉईंट आपले झालेले। त्याच्यानंतर येतो आपण पाचव्या पॉईंट कडे। तर हा पाचवा पॉईंट कसा, हेडिंग द्यायचं लँड प्रिपरेशन। नेमकी बनानासाठी लँड कशी प्रिपेअर करायची, कशी त्याच्यासाठी सर्व जो एरिया आहे तो प्रिपेअर करायचा,
तर तो प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला फर्स्ट पॉइंट येतो प्लगिंग. आपल्याला ट्वाइस म्हणजे दोन वेळा प्लगिंग करायची. त्याच्यानंतर हॅरोइंग थ्री वेळेस करायची आहे. तीनदा आपल्याला हॅरोइंग करायची आहे त्या जमिनीची. आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला लेवलिंग करून घ्यायची आहे. ट्रॅक्टरचा वगैरे युज करून त्या सर्व एरियाची लँडची लेवलिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला रिजेस अँड फरोज हे मेक करायचे आहेत. हे आपल्याला तयार करायचे आहेत रिजेस अँड फरोज. त्याच्यानंतर ते सर्व याच्यामध्ये आपल्याला कंपोस्टचा युज करायचा आहे. कंपोस्टचं मिक्स करायचं आहे. तर ही अशा प्रकारे आपली लँड प्रिपेअर होती बनानाच्या पिकासाठी. अशा प्रकारे आपण लँड प्रिपेअर करू शकतो बनानासाठी की जी म्हणजे सुटेबल असती बनानाच्या क्रॉपसाठी. तर हा झाला आपला फिफ्थ नंबरचा पॉईंट. त्याच्यानंतर आपला येतो सिक्स नंबरचा पॉईंट, तो म्हणजे क्लायमेट, सॉइल अँड क्लायमेट. तर सॉइल अँड क्लायमेट मध्ये बघायचं झालं तर बनाना हे ट्रॉपिकल क्रॉप आहे. तर ट्रॉपिकल क्रॉप साठी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे म्हणजे वॉटरची गरज असतेच, वॉटर हे नेसेसरी असतं. तर ट्रॉपिकल रिजन मध्ये आपल्याला बनानासाठी जे क्लायमेट पाहिजे ते ह्युमिड क्लायमेट हे नेसेसरी आहे. ह्युमिड क्लायमेट ते असलं तरच आपल्या बनानाचं पीक येऊ शकतं, कारण बनाना हे वॉटर लिविंग प्लांट म्हटलं जातं. ह्युमिड क्लायमेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर जे लागतं आपल्याला, एव्हरेज टेम्परेचर जे लागतं बनानासाठी ते म्हणजे 25 to 30 degrees Celsius या दरम्यान आपल्याला ते टेम्परेचर लागतं. 25 to 30 degrees Celsius दरम्यान आपलं टेम्परेचर असायला पाहिजे बनाना पिकासाठी. त्याच्यानंतर सॉइल म्हणायची झाली तर सॉइल ही ऑलमोस्ट कुठल्या पण सॉइल मध्ये आपण बनानाचा क्रॉप घेऊ शकतो. ऑलमोस्ट सर्व सॉइल ह्या सुटेबल असतात बनाना क्रॉपसाठी. आणि स्पेशली जर म्हणायची झाली तर सँडी लोम सॉइल ही खूप सुटेबल असती बनानासाठी. स्पेशली म्हणायची झाली तर सँडी लोम. आणि सॉइलचा जो पीएच हवा असतो आपल्याला सॉइल बनानाच्या क्रॉपसाठी, जो सॉइलचा पीएच हवा असतो, पीएच जो पाहिजे आपल्याला तो 5.5 to 7.5 दरम्यान आपल्याला पीएच पाहिजे असतो. सॉइलचा पीएच काय पाहिजे आपल्याला 5.5 to 7.5 या दरम्यान आपल्याला सॉइलचा पीएच हवा असतो. तर हे झालं सॉइल अँड क्लायमेट. कशा प्रकारे आपल्याला सॉइल लागती, क्लायमेट कसं पाहिजे, हा झाला एक सॉइल अँड क्लायमेटचा आपला सिक्स नंबरचा पॉइंट. त्याच्यानंतर येऊ आपण सेव्हन नंबरच्या पॉइंटकडे. सेव्हन नंबरचा पॉइंट असा की नेमकं प्लांटिंग मटेरियल प्रोपॅगेशन कशा प्रकारे करायचं, कशाने त्याचं प्रोपॅगेशन होतं बनानाचं. तर प्लांटिंग मटेरियल हेडिंग दिल्यानंतर हा आपला सेव्हन नंबरचा जो पॉइंट आहे तो प्लांटिंग मटेरियल. त्याच्यामध्ये बनानाचं ते प्रोपॅगेशन आहे ते सकर्सनी होतं आणि रायझोम्सनी होतं. सकर्स अँड रायझोम्स आर दी प्रोपॅगेटिव्ह मटेरियल ऑफ बनाना, आर दी प्लांटिंग मटेरियल ऑफ बनाना. सकर्स आणि रायझोम याने आपण बनानाचं प्रोपॅगेशन करू शकतो, याने आपण बनाना ग्रो करू शकतो. आणि दुसरी जी मेथड म्हणायची झाली ती म्हणजे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरने पण आपण बनानाचं प्रोपॅगेशन घेऊ शकतो, प्रोपॅगेशन करू शकतो. तर प्लांटिंग मटेरियल मध्ये हे दोन येतात, रायझोम्स अँड सकर्स, याने आपण प्रोपॅगेशन करू शकतो. सेकंड म्हणजे टिश्यू कल्चर, टिश्यू कल्चरने आपण त्याचं प्रोपॅगेशन करू शकतो. तर हा झाला सेव्हन नंबरचा पॉइंट. आता येतो आपण एट नंबरच्या पॉइंटकडे. एट नंबरचा पॉइंट घ्यायचा झाला तर स्पेसिंग किती असावी. तर स्पेसिंग साठी आपण एक सेपरेट पॉइंट देणार आहे, तो म्हणजे आपला एक नंबरचा जो पॉइंट असणार आहे तो स्पेसिंग. त्याच्यामध्ये बनानाची स्पेसिंग कशी असावी तर ड्रॉप कल्टिवर असतात. ड्रॉप कल्टिवर साठी आपल्याला जी स्पेसिंग घ्यायची आहे ती म्हणजे 1.8 meters by 1.8 meters. ड्रॉप कल्टिवर साठी 1.8 meters by 1.8 meters. त्याच्यानंतर मीडियम टॉल कल्टिवेटर साठी आपल्याला जी घ्यायची आहे ती म्हणजे 2.1 meters by 2.1 meters. आणि टॉल कल्टिवर्स साठी आपल्याला जी घ्यायची 2.4 meters by 2.4 meters. तर हे तीन आपल्याला स्पेसिंग घ्यायचे. डॉल्फ साठी घ्यायची आहे आपल्याला 1.8 meters by 1.8 meters. मीडियम टॉल साठी घ्यायची आपल्याला 2.1 meters by 2.1 meters. आणि टॉल कल्टिवर्स साठी घ्यायची आपल्याला 2.4 meters by 2.4 meters. तर हा आपला झालाय तो म्हणजे एट नंबरचा पॉइंट आपला कम्प्लीट झालाय, तो म्हणजे स्पेसिंग. त्याच्यानंतर जो पॉइंट येतो आपला तो म्हणजे प्लांटिंग. प्लांटिंग त्याची सोईंग केव्हा करावी, त्याची प्लांटिंग केव्हा करावी, तर तो नाईन्थ नंबरचा आपला पॉइंट आहे प्लांटिंग. तर जनरली बनानाची जी प्लांटिंग आहे ती जनरली सप्टेंबर ते ऑक्टोबर याच्यामध्ये करावी. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान म्हणजे बनानाची जी प्लांटिंग आहे ती डन करावी. हा झाला नाईन्थ नंबरचा पॉइंट. त्यानंतर येतो आपला टेन्थ नंबरचा पॉइंट. टेन्थ नंबरचा पॉइंट जो आहे तो म्हणजे व्हेरायटीज.
व्हेरायटी कुठकुठले बनाना मध्ये खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत, त्याच्यामधले काही मी तुम्हाला एनलिस्ट करणार आहे, ते तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता। तर बनाना व्हेरायटी सांगायचं झालं तर डॉब कॅव्हेंडिश ही एक व्हेरायटी येते, त्याच्यानंतर ग्रँड नेन, त्याच्यानंतर येते जहाजी ही एक व्हेरायटी आहे जी म्हणजे खूप चालते, त्याच्यानंतर येते जॅटिकोल झाल्यानंतर पूर्णा कोल म्हणून एक येते, एक बसराई म्हणून एक व्हेरायटी येते, बसराई झाल्यानंतर मलबग म्हणून एक व्हेरायटी येते, त्याच्यानंतर जर सांगायची झाली व्हेरायटी तर एक म्हणजे चिमाकोल म्हणून पण एक व्हेरायटी येते। तर ह्या झाल्या काही एनलिस व्हेरायटीज आपल्या बनाण्याच्या, डॉग कॅव्हेंडिश, जहाजी, ग्रँड नेन झाल्यानंतर बसराई, जाटीकोल, चिमाकोल, पुराई कोल, ह्या झाल्या सर्व म्हणजे काही एनलिस व्हेरायटीज। तर हा व्हेरायटीजचा आपला 10 नंबरचा पॉईंट येत होता, तर हा झाला आपला 10 नंबरचा पॉईंट कम्प्लीट। त्याच्यानंतर 11 नंबरचा जो पॉईंट येतो तो आपल्याला घ्यायचा आहे इंटरक्रॉपिंग, आपण कुठकुठले इंटरक्रॉप घेऊ शकतो बनाण्यामध्ये। तर इंटरक्रॉपचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण इंटरक्रॉपिंग कुठकुठल्या क्रॉप घेऊ शकतो, त्याच्यामध्ये ओनियन, सोयाबीन अँड काउपी इत्यादी आपण एक्सेट्रा, पण हे जे क्रॉप आहेत ना ओनियन, सोयाबीन आणि काउपी यांचा आपण इंटरक्रॉपिंग करू शकतो बनाण्यामध्ये। हा झाला 11th नंबरचा पॉईंट। त्याच्यानंतरचा 12th नंबरचा जो पॉईंट येतो आपला तो म्हणजे इंटरकल्चर ऑपरेशन कोणकोणते याच्यामध्ये। तर फर्स्ट सांगायचं झालं तर मल्चिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यामुळे आपण वीट कंट्रोल करू शकतो, आणि जेवढं आपल्याला म्हणजे जमिनीचं जे आहे ना ते पाणी धरून ठेवण्याची क्षमता येते, ती मॉइस्ट राहण्याची क्षमता आहे, ती मॉइस्ट जास्त वेळ राहू शकतो मल्चिंग केल्यामुळे। त्यामुळे प्लांटिंग केल्या मल्चिंग करणं खूप आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या पिकावर पण फरक पडतो, क्वालिटी पण मिळते आपल्याला। म्हणजे मल्चिंग जर आपण प्लांटिंग नंतर केली तर कधी पण आपल्याला उपयुक्त ठरेल। हा झाला इंटरकल्चर मधला फर्स्ट नंबरचा मल्चिंग। त्यानंतर दुसरं ऑपरेशन येतं ते म्हणजे डिसकरिंग असं की बाकीचे जे सकर्स आहेत ना ते रिमूव्ह करायचे, फक्त वन अँड ओनली सकर्स वाळू द्यायचं, आणि म्हणजे जे म्हणजे काय म्हणतात त्याला कामाचे सकर्स नाही आहेत, कामात न गेलेत ते सकर्स रिमूव्ह करायचे, जे डॅमेज सकर्स आहेत ते रिमूव्ह करायचे, जे फक्त वन सकरला ग्रो होऊ द्यायचं। आणि त्याच्यानंतर जे ऑपरेशन येतं ते म्हणजे विडिंग, जर वीट त्याच्यामध्ये वाढत असेल तर विडिंग करणं खूप गरजेचं आहे, हे एक इम्पॉर्टंट ऑपरेशन आहे त्याच्यामधलं। त्याच्यानंतर इरिगेशन प्रत्येक तिसऱ्या दिवसाला इरिगेशन करायचंय बनानाच्या पिकासाठी, त्यामुळे आपल्याला क्वालिटी मिळेल। आधीच बनाना हे वॉटर लव्हिंग प्लांट म्हणून सांगितलेलं आहे की बनानाला वॉटरची खूप आवश्यकता असते, म्हणून त्याला वॉटर लव्हिंग प्लांट म्हणतात। त्यामुळे इरिगेशन हे दर तिसऱ्या दिवसाला करावं बनानासाठी। तर हे जे सर्व झालेत हे झाले इंटरकल्चरल ऑपरेशन, यामध्ये एक्सेट्रा आणखी पण येऊ शकतात, पण हे जे मेन सांगितले हे झाले मेन इंटरकल्चरल ऑपरेशन। त्याच्यानंतरचा जो पॉईंट येतो तो येतो आपला सांगायचं झालं तर तो येतो मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स। त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स। तर त्याच्यामध्ये कसं तर 12 to 15 kg FYM per plant. 12 to 15 kg FYM per plant is required for banana plant. हे झालं FYM किती लागतो आपल्याला। त्याच्यानंतर 220 gram of urea is required per plant. 220 gram per area, 220 gram urea required per plant. त्याच्यानंतर येतो आपलं 200 gram SSP per plant. 200 gram SSP per plant. आणि त्याच्यानंतर 500 gram MOP per plant. 500 gram MOP per plant. हे झाले आपले मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स। त्या आपण वेगवेगळे मॅन्युअल्स पण वापरू शकतो, कंपोस्ट पण वापरू शकतो, जसे की काऊ डंग वगैरे असे ऑर्गॅनिक मटेरियल पण आपण वापरू शकतो। त्याच्यानंतरचा जो आपला पॉईंट येतो तो म्हणजे येतो इन्सेक्ट अँड पेस्ट। याच्यावरती कुठकुठले इन्सेक्ट येतात, कुठकुठले पेस्ट येतात, कुठकुठल्या इन्सेक्टचा अटॅक होतो, कुठकुठल्या पेस्टचा अटॅक होतो, ते पेस्ट कुठले, तर ते पेस्ट सांगायचे झाले तर फर्स्ट म्हणजे रायझोम विविल। फर्स्ट जो पेस्ट येतो म्हणजे रायझोम विविल, आणि याच्यावरती कंट्रोल मेजर म्हणजे काय करायचं तर रायझोम विविल वरती कंट्रोल मेजर अप्लाय करायचं, त्याला 50 gram कार्बेरिल
50 ग्राम कार्बरिन त्याला अप्लाय करायचा, हे त्याचं कंट्रोल मेजर झालं. तर फर्स्ट पेज झाला आपला रायझोविविर. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे लीफ अँड फ्रूट स्केअरिंग बीटल, लीफ अँड फ्रूट स्केअरिंग बीटल. तिसरी जी पेस्ट आहे ती म्हणजे नेमॅटोड्स. तर हे तीन मेन पेस्ट आहेत बनानावरती. फर्स्ट रायझोविविर, सेकंड लीफ अँड फ्रूट स्केअरिंग बीटल, आणि थर्ड नेमॅटोड्स. तर हे झाले इन्सेक्ट अँड पेस्टचा पॉइंट. त्याच्यानंतरचा जो पॉइंट येतो आपला तो होतो डिसीज. कुठकुठले डिसीज हे बनानावरती अटॅक करतात, कुठले डिसीज बनानावरती येतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट सांगायचं झालं तर सिगाटोका लिप स्पॉट हा झाला फर्स्ट डिसीज त्याच्यावरचा, सिगाटोका लिप स्पॉट. सेकंड डिसीज जो आहे तो म्हणजे पॅनामा विल्ट हा सेकंड नंबरचा डिसीज आहे जो की बनानावरती अटॅक करतो, पॅनामा विल्ट. तर थर्ड सांगायचं झाला तर बॅक्टेरियल विल्ट, थर्ड डिसीज जो येतो आहे बॅक्टेरियल विल्ट. आणि लास्टचा जो येतो बंची टॉप. हे अशा प्रकारचे चार डिसीज, मेन चार डिसीज आहेत बनानावरती. सिगाटोका लिप स्पॉट, त्याच्यानंतर पुनामा विल्ट, त्याच्यानंतर बॅक्टेरियल विल्ट, आणि लास्टचा जो येतो तो म्हणजे बंची टॉप. तर हा झाला डिसीजचा पॉइंट. हे तुम्हाला डिसीज एनलिस्ट करायचे आहेत आणि थोडे एक्सप्लेन पण करायचे आहेत, त्यामुळे हे झालं डिसीजचा आपला पॉइंट. त्याच्यानंतरचा जो आपला पॉइंट येतो तो म्हणजे हार्वेस्टिंग. आता सर्व पॉइंट झालेत आपले एक्सप्लेन करून, त्याच्यानंतरचा जो पॉइंट येतो तो म्हणजे हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग नेमकी कशी करायची, बनानाची किंवा करायची कशी करायची. तर बनानाची जी हार्वेस्टिंग आहे ती प्लांटिंग पासून 11 to 12 मंथ आफ्टर प्लांटिंग, म्हणजे प्लांटिंग केल्यानंतर 11 to 12 महिन्यानंतर बनानाची आपल्याला हार्वेस्टिंग करायचे, बनानाचं तेव्हा पीक रेडी होणार आहे आपल्यासाठी. म्हणजे प्लांटिंग नंतर आफ्टर प्लांटिंग आफ्टर 11 to 12 मंथ आपल्याला बनानाची हार्वेस्टिंग करायची. आणि ती हार्वेस्टिंग आपल्याला 3 times करायची आहे. तीन याच्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे. फर्स्ट जी हार्वेस्टिंग येते आपली ती मेन हार्वेस्टिंग राहणार, आणि बाकी दोन ज्या राहणार त्या रटून क्रॉप्स म्हणून ती हार्वेस्टिंग राहणार. तर ही झाली आपली हार्वेस्टिंग. आणि हार्वेस्टिंगचं केव्हा करायची, त्याचं सिम्पटम काय आहे, तर जेव्हा त्याचा कलर ग्रीन टू येलो म्हणजे हे होतो, चेंज होतो, ग्रीन कडनं येलो कलर होतो बनानाचा, तेव्हा समजून जायचं बनाना मॅच्युअर झालाय, हार्वेस्टिंग साठी रेडी झाले, तेव्हा त्याची हार्वेस्टिंग करायची. जेव्हा बनाना ग्रीन कडनं ट्रान्सफर होऊन येलो कडे जातं, ग्रीन कलर जेव्हा येलो मध्ये ट्रान्सफर होतो, तेव्हा समजून जायचं की बनानाची हार्वेस्टिंग साठी रेडी झालाय बनाना म्हणून. तर ही झाली हार्वेस्टिंग बनानाची. त्याच्यानंतरचा जो पॉइंट येतो आपला तो ईल्डचा, की नेमकी आपल्याला ईल्ड किती मिळती. तर ईल्ड जनरली आपल्याला 50 to 60 टन पर हेक्टर, बनानाची जी ईल्ड आहे ती 50 to 60 टन पर हेक्टर ही आपल्याला ईल्ड मिळती बनानासाठी. तर हे जे सर्व पॉइंट झाले हे झाले बनानाच्या कल्टिवेशन विषयी. जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल एक्सप्लेन दी ओव्हरऑल कल्टिवेशन ऑफ बनाना, तेव्हा तुम्हाला हे सर्व पॉइंट एनलिस्ट करायचे, सर्व पॉइंट एक्सप्लेन करायचे, सर्व पॉइंट लिहायचे. हे तुम्हाला मी एक एक इथं राईट डाऊन पण करून दिले, एक्सप्लेन पण केले, तुम्हाला सांगितलं पण आहे, तुम्ही ते नोट डाऊन पण करून घेऊ शकता. त्यामुळे आजचा जो टॉपिक आहे तो नक्कीच तुम्हाला कळाला असेल. आणि याच्यात पण कुठली डिफिकल्टी असेल तुम्ही आमच्या कमेंट बॉक्सला कमेंट करा, त्याचं तुम्हाला समाधान केलं असेल, त्याचं समाधानकारक उत्तर दिलं असेल. तर आजचा जो टॉपिक होता आपला तो बनानाचा, आणि बनाना हे हॉर्टिकल्चर मधलं क्रॉप आहे, त्यामुळे आज आपण बनानाचं कल्टिवेशन पाहिलंय, पूर्ण कल्टिवेशन ओव्हरऑल कल्टिवेशन आपण बघितलंय बनानाचं, कशा प्रकारे कल्टिवेशन करायचं, कुठकुठल्या त्याच्यामध्ये प्रॅक्टिसेस घ्यायचं, सॉइल कशी लागती, हार्वेस्टिंग केव्हा करायचं, प्लांटिंग कशाने करायची, किती स्पेसिंग असावी, लँड प्रिपेअर कशी करावी, डिसीज कोणते, इन्सेक्ट कोणते, त्याच्यानंतर ईल्ड किती मिळतं, इंटरकल्चरल ऑपरेशन, इरिगेशन कशा प्रकारे करायचं, प्लांटिंग टाइम काय आहे त्याचा, हे सर्व पॉइंट आपण पाहिलेत. आणि काही जनरल माहिती पण मी तुम्हाला दिली जी की तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी कामी पडेल, जसं की कल्पतरू हे अनादर नेम ऑफ बनाना, आणि वॉटर लव्हिंग प्लांट विच इज द वॉटर लव्हिंग प्लांट बनाना, हे झाले तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी कामा पडू शकतात. त्यामुळे हे जे सर्व पॉइंट आहेत ते मी तुम्हाला ओव्हरऑल एक्सप्लेन केले, सांगितलेत, आणि इथून तुम्हाला राईटिंग पण करून दिले, ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. तुम्हाला कळा 4 नंबरच्या पार्टमध्ये तुम्हाला मँगोचं कल्टिवेशन दिले, 5 नंबरच्या पार्टमध्ये व्हीटचं कल्टिवेशन दिले, आजचा जो 6 नंबरचा होतो बनानाचं कल्टिवेशन, उद्याला जो येणार आहे तो 7 नंबरचा पार्ट आहे, त्यामुळे नक्की बघा, बघायला विसरू नका.
कारण उद्याच्या पार्ट मध्ये पण एक न्यू कल्टिवेशन असणार आहे, एवढंच इंटरेस्टिंग असणार आहे आणि नवीन नवीन तुम्हाला नॉलेज मिळत जाणार आहे. सो आजच्या साठी इथंच थांबूया, भेटूया पुन्हा एकदा उद्याच्याला आमच्या चॅनलमध्ये अॅग्रो अकॅडमी. त्यामुळे आजच्या इथेच थांबते. थँक्यू.